नमस्कार, मी विशाल बोरे आपलं मनस्वी स्वागत करतो आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत अर्थसंकल्प नेमका असतो कसा, अर्थसंकल्पनाच्या एकूणच काय संकल्पना आहेत आणि याचा सर्वसामान्यावरती काय असर पडणार आहे. या माध्यमातून आपण ही एक चर्चा प्रकाशजी डवले सर, जे मागील 25 वर्षापासून अकोला जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कार्य करीत आहेत. प्रकाशजी डवले हे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून असेल किंवा डवले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल, एक विचार रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून. आपण म्हणतो की हॅपीनेस इज डिपेंड व्हॉट कॅन यू कॅन गिव्ह, नॉट व्हॉट कॅन यू कॅन गेट. तुम्ही काय मिळवलं यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी काय केलं, हा खऱ्या अर्थाने जो विचार डवले कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून असेल, प्राध्यापक प्रकाशजी डवलेंच्या माध्यमातून असेल, रुजवण्याचा प्रयत्न झाला एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून, अर्थविश्लेषक म्हणून. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी सरांचं मनस्वी इथे स्वागत करतो. सर नमस्कार. सर नमस्कार, आपलं मनस्वी स्वागत आहे आजच्या या RRC नेटवर्कच्या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्यामध्ये काल सादर झालेला जो बजेट आहे, आर्थिक अर्थसंकल्प, जो केंद्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री यांनी सादर केला, आणि या अर्थसंकल्पाबाबत एकूणच राज्यभरात देशभरात दोन मतप्रवाह तयार झालेत, ज्यामध्ये सकारात्मक बाजू असतील किंवा नकारात्मक बाजू असतील. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या अर्थसंकल्पानं केलं असंही कुठे म्हटलं गेलं, तर कुठे वाहवाई या अर्थसंकल्पाची केली गेली. परंतु आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ते या सर्व बाजूंशी निगडीत आहे आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं अर्थसंकल्प काय असतो हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. तर सरांना मला पहिला प्रश्न हाच विचारावा असा वाटेल, सर्वसामान्य नेम जे सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहेत त्यांना नेमकं हेच कल्पना नसते की नेमका बजेट म्हणजे काय असतो. तर सर आपण मला कसं सांगाल की नेमका बजेट किंवा अर्थसंकल्प हा नेमका कसा असतो आणि याचे काय नेमके प्रभाव पडतात आपल्या. हां सर, असं आहे की नेमकं लोकांना बजेट म्हणजे काय हे लोकांना माहिती असते की दरवर्षी बजेट येतो. बरोबर. आणि बजेट सरकार सादर करते आणि मग कोणी त्या बजेटवर टीका करतं, कोणी म्हणते चांगला आहे, कोणी खराब आहे. आणि आपल्या भारतामध्ये लोक काय 2 दिवसामध्ये सर्व विसरतात. बरोबर. आणि 2 दिवसामध्ये लोक पुन्हा विसरून जातात, आपापल्या कामाला लागतात. पण नेमकं बजेट म्हणजे एका विशिष्ट वित्तीय वर्षात 1 एप्रिलला जे सुरू होते, 1 एप्रिल पासनं 31 मार्च पर्यंत म्हणजे 12 महिन्याच्या कालावधीत सरकारचा उत्पन्न आणि खर्च याचं जे विवरण आहे हे सरकार लोकांपुढे मांडत असते. आणि मग आता व्यक्ती आणि सरकारमध्ये फरक काय, तर व्यक्ती आपली आई आपल्याला लहानपणापासून म्हणायची नेहमी. आता आपण घरी काही म्हणायचो की मला हे पाहिजे ते पाहिजे, तर माझी आई मला नाही म्हणायची, अरे बेटा आपली गादी पाहून पाय पसरव. आता आपण आपली गादी पाहून पाय पसरवतो म्हणजे एक सर्वसामान्य माणूस काय करतो की माझा बजेट किती आहे, त्या बजेटनुसार आपला खर्च करतो. आणि नेमका आपल्यामध्ये सरकारमध्ये हा फायदा आहे की सरकार पहिले पाय पसरवते आणि नंतर गादीचा माप घेते. कारण सरकारला उत्पन्नाचे स्रोत असतात, त्यामुळे सरकार पहिले उत्पन्न निर्माण करते आणि मग नंतर खर्चाचा विचार करतो. आणि म्हणून सरकारच्या बजेटमध्ये आणि आपल्या सर्वसामान्याच्या बजेटमध्ये हाच फरक आहे की आपला खर्च पाहतो आपण आणि उत्पन्न पाहतो. पण सरकार पहिले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करते आणि मग खर्चाचं विवरण सादर करते, याला बजेट म्हणतात. परंतु यावर्षीच्या बजेटमध्ये जवळपास शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी सर 99,300 कोटी रुपयाचा बजेट काढलेला आहे. सोबतच यावर्षीचा जो बजेट आहे यामध्ये कर भरण्याच्या ज्या पद्धती आहेत यामध्ये काही बदल झालेला आपला वाटतो का आपल्याला? आणि शिक्षण क्षेत्राशी आपण महत्त्वाचे म्हणजे निगडीत आहात, तर शिक्षण क्षेत्रासाठी मोठा बजेट यावेळी राखून ठेवला आहे, त्याचा काही फायदा होईल? सर यामध्ये असं आहे की यावर्षी शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी तरतूद केलेली आहे. पण हे जे शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद आहे ती काही फार मोठी नाही आहे. अच्छा. कारण सरकारची जवाबदारी आहे की नागरिकांना शिक्षण देणे. प्रश्न मी तर हे म्हणेल की वर्ग 1 ते 12 यापर्यंत नागरिकांना 1 रुपयाही खर्च न करता चांगल्या दर्जाचं शिक्षण हे सरकारने दिलं पाहिजे. कारण बालवया मनोगटातूनच किंवा बालवयातच विद्यार्थी तयार होतात आणि नागरिक तयार होतो. तर 1 ते 12ची ही जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारने ते करायला पाहिजे. पण नेमकं हल्लीच्या काळामध्ये काय झालं की प्रायव्हेट शिक्षण संस्था आल्या, त्यानंतर काही CBSEच्या स्कूल्स आल्या, इंटरनॅशनल आलं, आणि मग आता सरकारने काय केलं की परदेशी गुंतवणूक शिक्षण क्षेत्रामध्ये टाकली. आता परदेशी गुंतवणूक केली यावर्षी वाव दिला, मग आपण म्हणू की नाही नाही परदेशी गुंतवणूक चांगली आहे. पण परदेशातले लोक गुंतवणूक कुठे करणार आहे? जिथे त्यांना नफा आहे. बरोबर. करेक्ट. ते आपल्या ग्रामीण भागात जाऊन शाळा नाही उघडणार मला वाटतं. बरोबर. त्यांनी आपल्या बाबुळगावामध्ये किंवा आपल्या कोणत्या
कोणतं गाव असेल, उगळ्यामध्ये, उरळमध्ये शाळा उघडलेली मला दाखवा की कोणत्याही परदेशी गुंतवणूकदारांनी 1 ते 12 मोफत शिक्षण द्या. तो काय करेल की मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा MBA कॉलेजेस, ज्या ठिकाणी त्याला भरमसाठ पैसा मिळतो अशा ठिकाणी ते लोक गुंतवणूक करतील. आणि आपल्या भारतामध्ये बऱ्याच संस्था अशा आहेत ज्या संस्था IIT चांगलं शिक्षण देतात. बरोबर. भारतामधले मेडिकल कॉलेजेस यांना जगामध्ये मागणी आहे. बरोबर. आणि जगामध्ये मागणी असल्यामुळे आपल्याला परदेशी गुंतवणुकीवर निर्भर राहायचं काम नाही. आपल्या देशातले घडलेले विद्यार्थी अमेरिकेमध्ये, संपूर्ण जगामध्ये आज एडिंग करतात. म्हणजे आपण जगामध्ये सगळ्यात मोठं एक्सपोर्ट करतो एज्युकेशन. म्हणजे वर्ल्डमध्ये जर काही सगळ्यात चांगलं शिक्षण असेल ते भारतामध्ये. भारतीय डॉक्टर्सला अमेरिकेमध्ये मागणी आहे, सर्व ठिकाणी भारतीय डॉक्टर्सला मागणी आहे. आणि गरज नाही आपल्याला, आपण विदेशावर डिपेंड नाही आहे. आपल्या इथे मॅन पॉवर आहे, कष्टाळू लोक आहेत. बरोबर. त्यामुळे आपल्याला ही गुंतवणूक आणण्याचं काहीही काम नव्हतं असं मला वाटतं. कारण सरकारची म्हणजे परदेशी गुंतवणूक जी आहे ती ग्रामीण भागाचा विकास करणारी नाही, अजिबात नाही. हा, आणि जिथे नफा आहे तिथेच ते गुंतवणूक करतील. बरोबर आहे. आता कधी डॅम बांधला का कोणत्या एखाद्या इन्व्हेस्टरनी? मला सांगा की पिण्याच्या पाण्यासाठी एखादा डॅम बांधला असेल तर मला एकच उदाहरण दाखवा. ते म्हणजे कॉर्पोरेट किंवा मोठ्या क्षेत्रात कोणी एखादा रिलायन्स वाल्यानी एक मोठा डॅम बांधला असं कधीच नाही. सरकारने सर या वर्षीच्या बजेटमध्ये जे कर भरण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा या पद्धतीमध्ये काही बदल केलेला आपल्याला वाटतो का? हा, सरकारने काय केलं की एकदम संभ्रम तयार केला. हो. आणि त्यामध्ये काय केलं की करदात्यांना 2 प्रकारे कर भरण्याची मुभा दिली. आणि 2 प्रकारे मुभा दिल्यामुळे काय झालं की सरकारने लोकांना जरा टॅक्स जे बजेट आहे त्यांचं ते असं होतं की पहिले 1.50 लाखापर्यंत लोकांना गुंतवणूक केली तर त्यामध्ये सूट मिळत होती PPF मध्ये. मग आता काय झालं की PPF मधला सरकारने ही सूट रद्द केली. अच्छा, PPF म्हणजे नेमकं काय आहे सर? PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. जसं आता तुम्ही सरकारी नोकरीला आहे तर सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला विशिष्ट वयोगटानंतर तुम्ही जेव्हा रिटायर होता तेव्हा तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळतात. अच्छा. आणि तुम्ही त्याला PF म्हणता, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड. हा, पण आता तुम्ही PF म्हणता, पण आमच्यासारखे जे लोक आहेत जे खाजगी क्षेत्रात काम करतात किंवा मजूर आहेत, शिक्षक म्हणजे काही डॉक्टर्स आहेत, या लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना सर्वात मोठं काय, जे श्रीमंत लोक आहे त्यांना PPF चं कामच नाही. बरोबर. पण जो मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला खास करून PPF चं काम आहे. मग PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. या क्षेत्रामध्ये लोक स्वतःहून बँकेमध्ये खातं उघडतात स्टेट बँकेत. आणि सर, स्टेट बँकेत खातं उघडून लोक त्यामध्ये गुंतवणूक करतात. बरोबर. आणि गुंतवणूक यासाठी करतात की भविष्यामध्ये मला पैसे मिळेल. मग नेमकं तुम्ही हा विचार नका करू की लोकांची गुंतवणूक आहे. लोकांनी बँकेकडे पैसे ठेवले तर हे पैसे बँक मध्ये जमा होतात, ही झाली लोकांची गुंतवणूक. अच्छा. आता आपल्याला लोकांची गुंतवणूक आकर्षित करावं लागेल. आणि आकर्षित कधी होईल? जेव्हा लोकांना आपण सूट देऊ. आता आपण जर लोकांना म्हणू की नाही 1.5 लाखापर्यंत तुम्हाला आता सूट मिळणार नाही तर तो माणूस बँकेमध्ये येऊन गुंतवणूक करणार नाही. मग तुम्हाला सर गुंतवणुकीचा फायदा काय देशाला? त्याची गुंतवणूक ही आपल्या उत्पादन क्षेत्रासाठी आपण उद्योगामध्ये कर्ज म्हणून वाटतो. उद्योगामध्ये कर्ज म्हणून वाटलं मोठे उद्योग उभे राहतात. मोठे उद्योग उभे राहिले तिथे लोकांना रोजगार मिळतो. लोकांना रोजगार मिळाला तिथे लोकांना उत्पन्न मिळते. लोकांना उत्पन्न मिळालं की तिथे लोक राहायला येतात, कारण तिथे घर तयार होतात. घर तयार झाले की तिथे दवाखाने होतात, शाळा होते, शहर डेव्हलप होतात. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचा आपण विचार केला पाहिजे ब्रॉड की अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय आणि गुंतवणूक म्हणजे काय. आणि म्हणून गुंतवणूक फार महत्वाची आहे. आता जसं तुम्ही स्लॅब सांगितला, कसा स्लॅब आहे सर या वर्षीचा? स्लॅब असा आहे सरकारने केले की 2.5 म्हणजे 2.5 लाखापर्यंत 0% टॅक्स. अच्छा. त्यानंतर 2.5 ते 5 लाखापर्यंत 5%. त्यानंतर 5 ते 7.5 लाखापर्यंत 10%. अच्छा. त्यानंतर आहे बघा 7.5 ते 10 लाखापर्यंत 15%. आणि असं वाढत 15%च्या वर, म्हणजे ऍक्च्युली 15 लाखाच्या वर 30% टॅक्स. मग मागच्या वर्षीच्या तुलनेत हा कमी झालेला वाटत नाही का सर तुम्हाला? याच्या अगोदर जर टॅक्स जे 2 लाखापर्यंत होता आता 2.5 लाखापर्यंत. हा हा, तो कमी झाला आहे. पण ते कसं असतं की एखादी गोष्ट अशी म्हणतात की एखादी गोष्ट दाखवून दुसऱ्या खिशातून गोष्ट काढून घेणे. आता म्हणजे हा प्रयत्न केला त्यांचा. हा, म्हणजे एखादा आवळा दाखवून भोपळा काढून घेणे अशी गोष्ट झाली. म्हणजे नेमकं काय होतं की सरकारने असं दाखवून दिलं की आम्ही सूट दिली. पण माझं असं म्हणणं आहे की असं नाही करायला पाहिजे. सरकारने काय करायला पाहिजे की जितका जितका इन्कम वाढेल तितका टॅक्सचा जो रेशो आहे कमी करायला पाहिजे. जसं 15 लाखाच्या वर उत्पन्न आहे, आता 15 लाखाच्या वर 30% टॅक्स आहे, नाही त्याला तिथे 10% देऊन द्या. 20 लाखाच्या वर आहे, मी म्हणे तिथे 15% द्या. कारण त्याला जर आपण जसं जसं इन्कम दाखवलं सूट दिली तर तो काय करेल, त्याचा टॅक्स लपवणार नाही.
आपल्याला करदाते वाढवायचे आहेत देशासाठी, अशा पद्धती वाढत आहेत कदाचित. आपल्या देशामध्ये काय की इथे फक्त सरकारी कर्मचारी कोणी वाईट वाटेल कोणाला, सरकारी कर्मचारी हा प्रामाणिकपणे टॅक्स भरतो. बरोबर. कारण त्याच्या पगारामधून हा डिडक्ट होतो. बरोबर. हा आपल्याला प्रायव्हेट जे गुंतवणूकदार आहे, व्यापारी आहे आणि सर्वसामान्य नागरिक जे आहे, छोटे छोटे उद्योग, लघु उद्योग आपल्या देशात विशाल आहे. फार मोठा देश आहे आपला. आपल्या देशासारखं सोर्स कुठेच नाहीये. आपली अर्थव्यवस्था पण गतिमान आहे. पण आपण याच्यातून लोकांना मुभा देऊन, लोकांना इन्कम टॅक्स, लोकांना कसं आकर्षित करता येईल हे सर्वप्रथम बघितलं पाहिजे. लोकांना भीतीने दाखवली पाहिजे. हा की तुमचं इन्कम वाढलं म्हणजे टॅक्स वाढेल. त्यांना वाढावं लागेल की तुम्ही इन्कम वाढलं म्हणजे तुमचा टॅक्सला आम्ही सूट देऊ. म्हणजे ते लोक इन्कम वाढायचा प्रयत्न करतील, नव्हे देशाला इन्कम दाखवतील. इन्कम दाखवलं म्हणजे ते इन्कम टॅक्स भरणारे वाढले. इन्कम टॅक्स भरणारे वाढले तर आपल्या देशाचं उत्पन्न वाढलं. म्हणजे माझा भर आहे देशाचं उत्पन्न वाढायला पाहिजे. बरोबर. नक्कीच देशाचं उत्पन्न वाढवणारा अर्थसंकल्प असला पाहिजे. परंतु यावेळी आम्ही अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केल्या तर शेतकऱ्यांचं प्रत्येकाचं म्हणणं असंच आलं की या बजेटमधून आम्हाला तरी काही मिळालेलं नाही. तुमच्या मतानुसार सर, शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय विशेष आहे किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा बजेट मांडला गेलेला आहे का? हा, च्या 2014 बजेटमध्ये सरकारने म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला दुप्पट शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवू. बरोबर. बरोबर. हो. आता यावर्षीच्या बजेटमध्ये सध्या सरकार म्हणते की आम्ही दुप्पट उत्पन्न वाढवू. अरे पण तुम्ही उत्पन्न वाढवणार आहे दुप्पट, मग कसं वाढवणार आहे? मग म्हणतात आम्ही आता त्याला सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र देऊ, आम्ही त्याला हे देऊ, आम्ही त्याला बियाणे देऊ. अरे तर काही देऊ नका त्याला. आम्ही त्याला कर्जमाफी देऊ. कर्जमाफी देऊ नका. उत्पादन खर्चावर आधारित हा त्या शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे. हा अरे त्याला उत्पादनाला खर्च किती येतो? आज मजुरीलाही परवडत नाही शेती, अशी या शेतीची अवस्था आहे. आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलो आणि शेतकऱ्यांना जर भेटलो तुम्ही, आणि मला पण असं नेमकं माहिती नव्हतं जेव्हा मी शेती केली तेव्हा मला कळलं की खरंच हे खरं आहे की शेतकरी हा किती संकटात आहे. उत्पादन खर्च, मजूर मिळत नाही, निसर्गावर अवलंबून, उत्पादन खर्चावर आधारित जर भाव दिला तर भावाच्या किमती वाढतील. मालाच्या मालाच्या किमती वाढल्या, शेतकरी सुदृढ होणार. शेतकरी सुदृढ झाला तर तो कर्ज घेणारच नाही. आणि कर्ज घेणारच नाही तर कर्जमाफीचा प्रश्नच निर्माण होणार आहे. आणि तुम्हाला बजेटमध्ये त्याच्या काही करायचं कामच नाही. उत्पादन खर्चावर कसा भाव देता येईल हे करा. म्हणजे दरवर्षी फक्त 6,000 रुपये मानधन किंवा या गोष्टी शेतकऱ्यांपुरतं करण्यापेक्षा शेतकरी सक्षम कसा होईल हे करणं. त्याला कर्जमाफी दिली शेतकऱ्यांना फार चांगली गोष्ट आहे. पण पुढे आपण जसं एखाद्या लहान बाळाला सुरुवातीला हात धरणं घेतो, नंतर त्याला फिरवतो, फिरल्यानंतर तो बाळ मोठा होतो आणि मग त्याला सोडून देतो. तसं शेतकऱ्याला करा की आता थोडासा हातात हात द्या, त्याला मदतीची गरज आहे. त्याला मोठं करा शेतकऱ्यांना. उत्पादन खर्चावर आधारित भाव घ्या. मग शेतकरी उत्पन्न वाढलं की ते कर्जमाफी आणि ह्या गोष्टी सगळी कामच नाही राहणार बजेटमध्ये. म्हणजे शेतकऱ्यावर अशी वेळच येऊ नये की त्याला कर्ज घेण्याचं काम पडेल. त्याला एवढं सक्षम केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने बनवणं गरजेचं आहे असं कुठेतरी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काम झालं पाहिजे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या बजेटमध्ये काय आहे असं आपल्याला वाटतं सर? अर्थव्यवस्था देशाची सुधारावी. देशाची अर्थव्यवस्था जी सुधारणा असं म्हटलं होतं की यांनी 10% विकासाचं लक्ष या वर्षी गृहीत धरलं. की आपल्या देशाचा विकास आम्हाला 10% पर्यंत न्यायचा आहे. पण विकासाचा जर विचार केला तर मागील वर्षी विकासाचा दर हा 5% सुद्धा आपण गाठला नाही. अच्छा. आणि आपल्या अर्थव्यवस्थेला फार मोठी गरज होती या अर्थसंकल्पामध्ये. अच्छा. एक मोठा पुश बॅक द्यायची. कारण सध्या अर्थव्यवस्था आपली ब्लॉक झालेली आहे. मी असं नाही म्हणणार, पण जे व्यवहार आहेत ते लोकांचे व्यवहार वाढायला पाहिजे. गुंतवणूक वाढायला पाहिजे. अच्छा. आणि गुंतवणूक वाढण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सक्षम बनवण्यासाठी फार दूरच्या दीर्घकालीन उपाययोजनेची गरज आहे. आता सर तुम्ही म्हणाल की दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे नेमकं काय? अच्छा. दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे मी एवढंच म्हणेल की व्यापाऱ्यांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देणे. अच्छा. कर्ज पुरवठा करणे. व्यापाऱ्या. त्यानंतर शेत उद्योग व्यापार यांना कर्ज पुरवठा करणे, लघु उद्योग डेव्हलप करणे. आज आपल्या बाजूला चायना सारखं मोठं राष्ट्र आहे. त्यांनी लघु उद्योग एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलप केले की आज त्यांची अर्थव्यवस्था लघु उद्योगावर उभी आहे. आपल्या देशात का होत नसेल? आपल्या देशात कंपन्या आपण म्हणतो नाही. प्रत्येक आता म्हणून चप्पल घ्यायची आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, तर अगरबत्ती छोटी ती येते बेंगलोरवरून. अच्छा. हा. त्यानंतर आपण म्हणतो साबण, साबण घ्यायचा आहे तर साबण येते मुंबईवरून बनवून. बिस्किटचे पुढे घ्यायचे आहे तर बिस्किट
विशिष्ट कंपन्यांचा, बरोबर आहे, आणि मग अरे आपल्या अकोल्यात बिस्किट बनवू शकते, आपल्या अकोल्यात अगरबत्तीचा कारखाना बनवू शकते, आणि जे छोटे छोटे लघु उद्योग जर आपण डेव्हलप केले आणि कंपन्यांचे ब्रँड नको, आपण काय मूर्खपणा करतो सगळे लोक, कंपनी म्हणजे चप्पल गुंडी घेतली तर कंपनीची, कंपनीची चप्पल घातली स्मार्ट दिसणार आहे का, चप्पल पाहिजे पायामध्ये सुरक्षितता यासाठी. आणि मग आपण काय झालं की कंपन्यांच्या मागे लागून लागून सगळा प्रॉफिट हा मोठ्या शहरांमध्ये चालला गेला आणि लघु उद्योग जे आपल्या इथं विकसित व्हायला पाहिजे ग्रामीण भागात, नेमकं आपल्या बाजूला चायना आहे त्यांचं उदाहरण घ्यायला पाहिजे, चांगल्या गोष्टी कोणाकडनं घ्या, बरोबर, छोटे छोटे उद्योग डेव्हलप करायचे, त्यांना सूट देऊन द्यायची, मग त्याने असं केलं तर काय होणार आहे, असं केलं तर ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये लघु उद्योग डेव्हलप होतील, लघु उद्योग डेव्हलप झाले की मी जे म्हटलं तेच, लोकांना उत्पन्न मिळणार, बेरोजगारी दूर होणार, बेरोजगारी दूर होणार, उत्पन्न मिळलं की तो खर्च करणार, खर्च केला की पुन्हा उद्योग होणार, आपल्या जिल्ह्यात पुन्हा रुटीन लागणार. खरंच आहे, आपल्या जिल्ह्यात लघु उद्योग नसल्या कारणाने मुलं शहर म्हणजे गावाची गावं आज स्थलांतरित होत आहेत शहराकडे, कारण नाही नसल्यामुळे लोकांना जगायचं आहे ना. आणि पहिलं आपलं उद्दिष्ट पाहिजे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी की माणूस जगला पाहिजे, माणूस जर जगला तर मग आपले हे स्मार्ट सिटी कामाचे आहे, बरोबर आहे, त्यानंतर आपले रोड कामाचे आहे, आपले लाईट्स कामाचे आहे, आपले उड्डाण पूल कामाचे आहे, बरोबर आहे, हा अरे माणूसच जगला नाही तर हे सर्व काही कामाचं खरंच आहे. आणि म्हणून मनुष्य हा केंद्रबिंदू नेहमी सरकारचा असला पाहिजे, कुठलाही अर्थसंकल्प सादर होत असताना प्रत्येकापर्यंत त्याचा फायदा पोहोचेल किंवा ग्रामीण भागातील शेतकरी असेल साधा मजूर असेल तो समृद्ध होणे फार महत्त्वाचे आहे असं सरांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. या अर्थसंकल्पानंतर सर निर्देशांक खाली कोसळला, शेअर बाजारावर याचा काय फरक पडला आपल्याला असा वाटतो अर्थसंकल्प सादर झाला? मी मगा सर तुम्हाला तेच म्हटलं की गुंतवणूकदारांना आपल्याला सूट द्यायला पाहिजे. मग गुंतवणूकदारांना सूट कुठे मिळेल? ते एक इन्कम टॅक्स मध्ये हेडिंग आहे, इन्कम फ्रॉम सॅलरी, अच्छा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, अच्छा, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, अच्छा, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. आता इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन म्हणजे भांडवली स्वरूपाचा नफा, जसं एखादा व्यक्तीने एक फ्लॅट घेतला, तो फ्लॅट त्यांनी घेतला 35 लाखाचा, तो फ्लॅट त्यांनी 45 लाखाला विकला, किती कमवले इथे 10 लाख, बरोबर, 10 लाख कमवले, हा त्याचा काय झाला? भांडवली नफा. या भांडवली नफ्यामध्ये त्याला सूट द्यायला पाहिजे. दुसरं आपले तर बांधकाम चक्र सगळ्यात महत्वाचं, अच्छा, आपल्या इथे काय झालंय की बांधकाम चक्र ब्लॉक झालेलं आहे. तुम्हाला एक छोटस घर बांधायचं आहे, बरोबर, तुम्ही जा महानगरपालिकेमध्ये, पहिले तर म्हणतात नकाशा सँक्शन नाही, झालं. दुसरं तुम्हाला म्हणतील की इतकी 10 फूट जागा सोडा, इकडनं 5 फूट जागा सोडा आणि हे सोडा, अरे मग राहा कुठे? आता तो प्लॉटच एवढा महाग घेतो तो माणूस की जागा सोडायची की राहायचं, आता त्याला असं आहे की तो शहरामध्ये राहणार तर तो एवढी जागा सोडू शकणार नाही. हा तुमचा उद्देश बरोबर आहे सरकारचा की आरोग्य मिळालं पाहिजे, लोकांना मोकळी हवा मिळाली पाहिजे, अरे पण इथं मोकळी हवा आहे तर लोक त्या शहरामध्ये एवढा महाग प्लॉट घेतात आणि तो नेमका बांधू शकत नाही. आता बांधू शकत नाही कारण ते सँक्शनच होत नाही. आता काय झालं साहेब, इथे बांधकाम चक्र आपल्या देशामध्ये सध्या ब्लॉक झालेलं आहे. अच्छा, हा, आणि बांधकाम क्षेत्रामध्ये खूप मोठा मजूर वर्ग आहे. मग तो बांधकाम क्षेत्राचा आणि अर्थव्यवस्थेचा संबंध आहे. अर्थव्यवस्था ही बांधकाम क्षेत्रावर डिपेंड आहे का? नव्हे, बांधकाम जेवढं वाढत राहील, कारण ही गती आहे. प्रत्येक घराला एक आयुष्य असते, 50 वर्ष 25 वर्ष, त्यामुळे बांधकाम हे कधी न थांबणारी गोष्ट आहे. बरोबर, तर बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूक व्हायला पाहिजे, ते वाढायला पाहिजे. रिअल इस्टेट जो ब्लॉक झालेला आहे 4-5 वर्ष झाले, हे सुद्धा वाढण्यासाठी सरकारने फार मोठ्या प्रमाणावर निर्णय घेण्याची गरज आहे. बरोबर आहे, म्हणजे गुंतवणूक वाढेल. माझं म्हणणं तेच आहे पुन्हा की गुंतवणूक वाढेल, उत्पन्न वाढेल पाहिजे आणि माझं लोकांपर्यंत पैसा पोहोचला पाहिजे, केवळ सरकारपर्यंत नाही. बरोबर आहे, बांधकाम कामगारच का असेना तो, तर प्रत्येकापर्यंत पैसा पोहोचणे गरजेचं आहे. बरोबर आहे, अर्थसंकल्पाचा हा एक विशेष घडामोडीचा आढावा आपण घेत आहोत प्राध्यापक प्रकाशजी डवले सरांकडून. आता एकूणच अर्थसंकल्प जो काल सादर झालेला आहे सर, तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून GST संकलनाची काय अवस्था आपल्याला वाटते? GST बद्दल फार लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे, GST बद्दल अनेक असे दुराग्रह पसरलेले आहेत, GST संकलनाची काय नेमकी अवस्था आहे सर आपल्या? GST बद्दल लोकांना फार सुरुवातीला भीती होती आणि आपल्या इथे विरोधी पक्ष कुठल्याही गोष्टीचं हे करतात की नाही नाही हा GST खराब आहे हे आहे असं नाही. GST हा जो टॅक्स आहे त्या ठिकाणी सरकारचा उद्देश होतो की एक देश एक टॅक्स, आणि त्यामुळे GST हा सरकारला सर्वात मोठं जो आहे उत्पन्न देणारा हा
टॅक्स आहे. अच्छा. आणि आपल्या भारतामध्ये 1,00,000 कोटीचा नफा. अच्छा. 1,00,000 कोटी तुम्ही विचार करा किती मोठी रक्कम आहे. 1,00,000 कोटींचा नफा जीएसटी मुळे सरकारला झालाय आणि आपली अर्थव्यवस्था आज जी उभी आहे जी स्टँड आहे ती फक्त जीएसटी मुळे. आपण जर 2 वर्ष आधी जीएसटी आणलं नसतं तर आज अर्थव्यवस्थेचे 12 वाजले असते. अच्छा. कारण जीएसटी आवश्यक होतं. पण आता जीएसटी घेता घेता काही गोष्टी मला असं वाटतं की जीएसटी लोकांना जीएसटीमुळे 60 लाख करदाते वाढले. अच्छा. आणि 40 कोटी व्यक्ती जीएसटीचा परतावा भरत आहे. जीएसटी 2 प्रकारचा आहे. अच्छा. सीजीएसटी हो, एसजीएसटी हो. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट. एसजीएसटी म्हणजे स्टेट. तर सेंट्रलचा कोटा तू सेंट्रलला दे आणि स्टेटचा कोटा स्टेटला दे. तर सरकारने काय करायला पाहिजे, ह्या ज्या वस्तू विकतात यांना UID कोड द्यायला पाहिजे. प्रत्येक कारखान्यामधून वस्तू निघताना UID कोड द्यायचा. त्या कोडनी वस्तू कारखान्यातून निघेल. आता मी तर फार म्हणजे सरकारला देण्याची इच्छा आहे माझी खूप की काय करावं. पण आता अशी परिस्थिती आहे की मी अकोल्यासारख्या शहरात राहतो आणि एक पण आता आपली तिथपर्यंत जायला पाहिजे घोषणा की एक प्रत्येक वस्तूला कोड द्यायचा. कारखान्यामधून वस्तू निघाली की जीएसटी किती आहे काय, त्यानंतर पुन्हा वस्तू इथे व्यापाऱ्यांजवळ येणार, त्यामध्ये तो कोड राहील. आणि तुमचं जो जे असतं आपलं कॉम्प्युटरवर सगळे बिल बनवतो तोच कोड त्याला स्कॅन करावा लागेल आणि नंतर मात्र माल विकावा लागेल. आता स्कॅनिंग नाही काही नाही आणि माल विकणं सुरू आहे. आता कोण किती जीएसटी सरकारकडे देऊन राहिलं हे कसं काय पकडलं जाणार आहे. आणि म्हणजे फक्त जीएसटीचं बिल असं लिहून दिलं जातं मग त्याचा जीएसटीचा परतावा शासनाकडे जातो नाही गेला पाहिजे. हा, त्यासाठी शासनानेच कडक पावले उचलली पाहिजे आणि जीएसटी साठी सरकारने, मी पुन्हा आणू त्यावर की सरकारने उत्पन्न वाढवलं पाहिजे. त्यासाठी पुन्हा सरकारने उत्पन्न वाढलं पाहिजे. सबसिडी म्हणजे काय आहे सर नेमकं? हा, आता सबसिडी मी तुम्हाला म्हटलं की सरकारने उत्पन्न वाढवायचं आणि उत्पन्न का वाढवायचं, तर सरकारचं उत्पन्न वाढलं तर सरकार रोड, डॅम, लाईट, शाळा, हॉस्पिटल्स या ठिकाणी सरकार लक्ष देऊ शकते. आपण सरकारकडनं खूप अपेक्षा करतो. हे बघा, आपलं घर चालवताना आपल्याला एवढ्या प्रॉब्लेम जातात तर विचार करा सरकारला एवढा मोठा देश चालवताना. आणि देश चालवताना सरकारला उत्पन्न जरुरी आहे. जसं तुम्ही सर्वसामान्य नागरिक आहे, तुम्हाला उत्पन्न पाहिजे, सरकारलाही उत्पन्न पाहिजे. आणि म्हणून सरकारने काही ठिकाणी नेमका मग सबसिडी म्हणजे काय, सबसिडी म्हणजे सूट. अच्छा. सोप्या भाषेत डिस्काउंट. मग आता डिस्काउंट कुठे द्यायचं, तर आता शेतकऱ्यांना जे खतं मिळतात त्या खतावर सरकारने 11% सूट दिली. अच्छा. मी तर म्हणेल त्या टॅक्स लावूच नका ना, सूट कशाला देता. तुम्ही सूट देऊच नका ना. तुम्ही सूट देऊन तांडव कशाला करता. आम्ही सूट दिली टॅक्स लावूच नका. त्यानंतर पेट्रोलियम पदार्थावर तुम्ही वाढवा. त्यानंतर तुम्हाला जर सरकारकडून उत्पन्न वाढाय सिगरेट, दारू आणा याला UID कोड मध्ये. हा, UID कोड मध्ये आणा, त्याचे सेल करा. सिगरेट दारू देशासाठी काही फार चांगली नाही आहे. हा, आणि जे पितात त्यांना चांगली वाटत असेल तर टॅक्स भरा त्यांनी. हा, आणि म्हणून तिथे फार स्ट्रिक्टली जरुरी आहे की ज्या ठिकाणी लोकांचं कन्झम्पशन जास्त आहे आणि कन्झम्पशन चुकीच्या मार्गाने आहे तिथे आपल्याला टॅक्स मिळू शकतो. आणि तिथे आपण कडक पावलं उचलून, हा, अगदी तंबाखू पासून म्हणा, छोट्या छोट्या शहरामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये जे विकल्या जातात हे सगळं पुड्या पाड्या काय, अरे त्यानं त्याला UID कोड बरोबर. हा, मिळू द्या ना सरकारला इन्कम बरोबर. हा, नाहीतरी हा याच्यामध्ये नाही, मला माहिती नाही काय आहे त्याच्यामध्ये, पण तिथे तुम्ही काहीतरी स्ट्रिक्टनेस ठेवा आणि तिथे तुमचा इन्कम सोर्स पुन्हा वाढवा. त्या वस्तूला महाग झाल्या तरी चालते, ज्याला घ्यायची तो महागही घेते. आता त्याचं आपण काय करू शकतो, सरकारी काय करू शकतो. आणि म्हणून सरकारचं सुद्धा उत्पन्न वाढलं पाहिजे यावरच माझा पुन्हा भर आहे. आणि गरीब लोकांना सबसिडी दिली पाहिजे. बघा, अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी पंतप्रधान जेव्हा होते तर तेव्हा त्यांनी जीवनावश्यक वस्तू डाळ, तांदूळ, गहू, तेल, मीठ ह्या 5-6 वस्तूंवर ट्रान्सपोर्ट टॅक्स कॅन्सल केला. अरे वा. अच्छा. आणि कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावला नव्हता. म्हणजे वस्तू तिथून निघाल्यावर ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत या वस्तूचे भाव स्थिर ठेवले होते. आणि त्या काळामध्ये मला आठवते की 3 ते 4 वर्ष तेलाची किंमत एकसारखी होती. अरे वा. साखरेची सारखी होती. तसं कुठेतरी आणि हा असं काहीतरी जे म्हणजे लोकांना जीवनावश्यक वस्तू आहे त्याच्या किमती स्थिर करा आणि तो जो लॉस आहे शेतकऱ्यांचा तो तुम्ही भरा सरकार.
बरोबर आहे. हा, शेतकरी थोडी कमी याच्यात विकणार. हा, तर तिथे तुम्ही ते पैसे द्या आणि जीवनावश्यक वस्तू, माणूस जगला पाहिजे, मी पुन्हा म्हणत आहे, माणूस जगला पाहिजे तरच राष्ट्र जगेल, प्रश्नच नाही. माणूस जगला नाही तर राष्ट्र कसं जगणार? आणि म्हणून त्या 5-6 वस्तू जीवनावश्यक काढून त्याचे सर्व टॅक्स माफ. बरोबर, कोणताही आयात कर नाही, जीएसटी नाही, काहीच नाही. कोणी रोकेल, कोणी टॅक्स घेईल तर त्या अधिकाऱ्याला दंड. बरोबर. आणि वस्तू स्वस्त आणि जो लॉस आहे कंपन्यांचा, जसं सहकारी साखर कारखाने, त्यांना मदत द्यायची, कारण ते साखर स्वस्त विकतील. मग तो जो लॉस आहे तो सरकार भरेल. हो, प्रश्न नाही. शेवटी सरकार भरेल ना. साखरेच्या किमती चालल्या वाढत. आता तर प्रायव्हेट कंपन्याचे पॅकेट येऊन राहिले साखरचे. आता आपण असे पॅकेट कधी बघितले नाही, काही गरज नाही. आता साखर राहिलेली नाही कोणाच्या. साखर पॅकेट मधली तशीच आहे, खुल्ली तशीच आहे. बरोबर आहे. आणि म्हणून तिथे सूट द्यायला पाहिजे, सबसिडी द्यायला पाहिजे. बरोबर आहे. सबसिडी देणं फार महत्त्वाचे आहे. जीवनावश्यक वस्तूचा कर किंवा सरांनी एकूणच जे अटल बिहारी वाजपेयीच्या काळातील एक उदाहरण सांगितलं किंवा आठवण सांगितली, हे असं कुठेतरी घडणं गरजेचं आहे. अर्थसंकल्पानंतर विमा क्षेत्राचे काय झाले आपल्याला असं वाटतं सर, किंवा काय प्रभाव पडला आपल्याला? यावर्षीचा जो अर्थसंकल्प आहे आणि गुंतवणूक यामध्ये जरा समन्वय कमी आहे. अच्छा. कारण विमा क्षेत्रामध्ये मध्यमवर्गीय गरीब व्यक्ती पोटाची भाकर बाजूला ठेवून भविष्यासाठी विमा काढत असतो. बरोबर, बरोबर. आणि त्याला वाटते की माझ्या मुलीचं लग्न होईल, मुलगा मोठा होईल, तर तेव्हा मला फुल ना फुलाची पाकळी हे पैसे कामात पडते, आलेच पाहिजे. बरोबर. सरकारने स्वतःची गुंतवणूक त्यातून काढून घेतली. अच्छा. गुंतवणूक काढणे म्हणजे नेमकं काय? तुमच्या घरात तुम्ही आहे, श्युरिटी, दोन भाऊ आहे. दोन भाऊ आहे. एक भाऊ म्हणते की मी आता घर सांभाळत नाही उद्यापासून. नाही सांभाळत म्हणजे दुसऱ्या भावावर आलं टेन्शन. हो, हो. तर तसं सरकार म्हणते की माझा हिस्सा काढून घेतला मी. अच्छा. अरे तुमचा हिस्सा काढला तर गुंतवणूकदारांचं काय? बरोबर आहे. गुंतवणूकदारांच्या पैशाची जबाबदारी तुमची आहे ना. लोक 20-25 वर्षाला एलआयसी भरून राहिले सगळं. तर एलआयसी ही आशिया खंडातली सर्वात मोठी कंपनी आहे, वित्तीय, आणि फार चांगली कंपनी आहे. रिटर्न्स लोकांना मिळाले आहे. एलआयसीचं काम छान आहे. एलआयसीला विश्वासार्थ आहे. आजपर्यंत एलआयसीनी प्रत्येक ठिकाणी लोकांना क्लेम दिलेले आहे. आणि म्हणून सरकारने एलआयसीची गुंतवणूक न काढता पुन्हा गुंतवणूक वाढवली पाहिजे. आणि तर हे ठरवलं पाहिजे ना की सर्वसामान्य नागरिकांचा जो विमा आहे तिथपर्यंत आम्ही संरक्षण देऊ. बरोबर. लोकांच्या गुंतवणुकीला आम्ही आधार देऊ. गुंतवणूक करा. मग तो सरकार, अरे गुंतवणूक करा म्हणजे पुन्हा गुंतवणूक केली तर कर्ज कोणाला भेटेल? उद्योगाला. उद्योग येतील, विकास होईल, पुन्हा रोजगाराची निर्मिती होईल. गुंतवणूक शिवाय रोजगार निर्माणच नाही होऊ शकत. इथे लक्ष दिलं पाहिजे. नाही तर मग आणा मग खाजगी कंपन्या. बरोबर. आणा मग कंपन्या उभ्या करा सुरू. मग जबाबदारी शासनाने काढून घेतल्यामुळे कुठेतरी प्रत्येकासमोर एक प्रश्न उभा झालेला असं याच्या माध्यमातून वाटतं. आता या अर्थसंकल्पानंतर काय महाग झालं किंवा काय स्वस्त झालं, आणि एकूणच या संपूर्ण बजेटकडे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून, अर्थविश्लेषक म्हणून आपण कसे बघतो सर? या अर्थसंकल्पामध्ये साबण, घरे, इलेक्ट्रिक मोटार, टूथपेस्ट, पंखे, दिवे, प्रवासी बॅगा, चष्म्याच्या फ्रेम, ह्या ज्या आहेत ह्या स्वस्त झाल्या. अच्छा. त्यानंतर सोनं महाग झालं. आताच तर किती महाग झालाय. आता अजून महाग करून काय करायचं सरकारला मला काही समजत नाही आहे. त्यामध्ये बस झालं, ही हाय लिमिट झाली. आता सोनं महाग झालं, काजू महाग झाले, त्यानंतर स्टेशनरी, सीसीटीव्ही कॅमेरे महाग झाले, चालते. हा, काही गरीब माणूस सीसीटीव्ही कॅमेरे नाही लावत. अजून महाग करा, अजून टॅक्स लावा. हा, त्यानंतर एसी महाग झाला. बिलकुल, एसीला आणखी टॅक्स लावा. हा, एसी काही सर्वसामान्य माणूस बिचारा कुलरमध्ये पाणी भरूभर थकून जाते दिवसभर. स्वतःच पाणी भरते, स्वतःच थंडी हवा खाते, डबल जाते. तर त्यामुळे पुन्हा वातानुकूलित यंत्र आहे याच्यावर वाढवा. वातानुकूलित जेवढ्या काही बसेस आहे सगळं आहे तिथे पुन्हा टॅक्स वाढवा. पुन्हा उत्पन्नाचे सोर्स निर्माण करा, स्वस्त करू नका. आणि मी या वर्षीच्या अर्थसंकल्पाबद्दल एवढंच सांगेल की अर्थव्यवस्थेला फार मोठ्या सुधारणांची गरज आहे. ह्या सुधारणांच्या गरजेसाठी मी एवढंच सांगेल, चलन विस्तार या ठिकाणी व्हायला पाहिजे आपल्या देशात. चलनाचा विस्तार, लोकांच्या पगारामध्ये जी वाढ, व्यापाऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ, व्यापाऱ्यांचा टॅक्स कमी करून, व्यापारी जीएसटी भरतो, दुसरे टॅक्स भरतो, हे कसं काय? आपण काय म्हणतो की एक देश एक कर. नाही, मग एक देश एक कर म्हणतात. व्यापाऱ्याकडे आणखी कर मागणी करता तर व्यापाऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी थोडस रियायती दिल्या पाहिजे. लघु उद्योगाला भरारी दिली पाहिजे. आणि
देशामध्ये चलन विस्तार कसा होईल, सहजपणे लोकांना चलन कसं उपलब्ध होईल, केवळ ऑनलाईनच्या भरोशावर आपला देश नाही चालू शकत. आपल्या देशामध्ये आणि विदेशामध्ये फरक आहे. चलन राहिलं हा, इथे ऑनलाईन व्यवहारच लोकांना कळायला अजून वेळ लागेल. हा, ग्रामीण भागामध्ये कसं ऑनलाईन, तिथं तर इंटरनेटची सुविधा नाही. आपण ऑनलाईनच्या गोष्टी करतो, त्या लोकांना तो मोबाईल कधी घेतील आणि इंटरनेट कधी. आपण आत्ताच शिकलो, मी गुगल हे आता शिकलो 8 दिवस झाले. हा, आता माझीच ही अवस्था आहे. टेक्निकली थोडस टेक्निकली हा, मग आपण म्हणू नाही आम्ही शिकायचे केंद्र उघडले, हे असं काही नाही. 135 कोटीचा देश आहे, किती लोकांना शिकवणार, केंद्र उघडून नाही. आणि म्हणून चलन विस्तार करून देशाची अर्थव्यवस्था ही उद्योगाला भरारी दिली पाहिजे, लोकांजवळचा पैसा खेळतार आला पाहिजे, आणि सर्व हे बांधकाम क्षेत्र वाढलं पाहिजे, रिअल इस्टेट वाढली पाहिजे, आणि सरकारनी स्वतःची गुंतवणूक सुद्धा वाढवली पाहिजे. बरोबर. हा, सरकार एकेका ठिकाणून हात झटकून बाजूला चाललं जाईल तर देश कोणी सांभाळायचा? खासगीकरणाकडे जर देश गेला, हा, अरे सरकारला काही क्षेत्रात द्यावंच लागेल. सरकारी क्षेत्र जिथे आहे तिथं प्रवासी वाहतूक आहे, रेल्वे कशाला पाहिजे खासगी? आपल्या बाजूने मोठी गाडी जाईल काचाची, चकाचक एकदम, आपण उभे राहू का? तेजस परवडणार नसेल. तेजस आपल्याला परवडणार का? गाडीकडे पाहणंही परवडणार नाही आपल्याला. आणि नंतर दुसरी गाडी येईल, त्यांचे मोठे स्टेशन राहतील चकाचक, तिथे भेटेल आईस्क्रीम, तिथे भेटेल बर्गर. हा, इकडे पाहिलं तर 10 रुपयात 3 कचोरी पाहिजे लोकांना. हा, तर इथं परिस्थिती याच आहे. समान लोकांना सुविधा द्या, लोकांना सुविधा द्या. आणि सरकारने जर रेल्वे चालवल्या 150 प्रायव्हेट, अरे सरकारचं उत्पन्न कमी होईल, अलडबल उत्पन्न. हा, उत्पन्न सरकारने न कमी करता खाजगीकरण जिथं गरज आहे तिथंच करा. सर्व ठिकाणी खाजगीकरण करू नका. ही सरकारला, आपली देशाची अर्थव्यवस्था भांडवलवादी आहे आणि सार्वजनिक आहे, तर सार्वजनिक क्षेत्र सरकारने अबाधित ठेवायचं आणि ज्या ठिकाणी भांडवली करता येईल तिथं भांडवलीकरण करायचं, एवढंच मी म्हणू शकेन. नक्कीच, माणूस जगला तर देश जगेल, आणि देश जगण्यासाठी लघुउद्योग सुरू होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांपर्यंत बजेट असेल किंवा अर्थसंकल्पाचा पैसा जाणं गरजेचं आहे, तेव्हा कुठे देशाची भरभराट होईल. बांधकाम क्षेत्र असेल किंवा एकूणच खाजगीकरणाच्या दृष्टीने जो आज देश पावलं उचलत आहे तो कुठेतरी बाजूला झाला पाहिजे आणि सर्वसामान्यांपर्यंत विकासाचा मुद्दा पोहोचला पाहिजे. हाच संकल्प किंवा हाच विचार आज प्राध्यापक प्रकाशजी डवले सरांनी या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून, अर्थविश्लेषक म्हणून त्यांनी मांडलेले हे जे मुद्दे आहेत त्याचं प्रत्येकाने अनुकरण करणं गरजेचे आहे, आणि यापासून कुठेतरी आपल्याला मार्गदर्शन लाभून प्रत्येकापर्यंत याचा फायदा कसा पोहोचवता येईल किंवा सर्वसामान्यांचा विकास कसा होईल हाच विचार या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. आज RRC नेटवर्कच्या अर्थसंकल्प या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे, आज प्रकाशजी डवले सरांच्या सोबत एक जी माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवली त्याचा उद्देश आणि विचार सफल व्हावा हाच आमचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा RRC नेटवर्कचा विशेष कार्यक्रम. धन्यवाद. नमस्कार.